नमस्कार, मी रुक्मिणी। रुक्मिणी रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज मी ओल्या भुईमुगाच्या शेंगा कशा शिजायच्या ते पाहूयात। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। भुईमुगाचे झाड शेतामधून आणलेले आहे। आता आपण याच्या शेंगा तोडून घेऊया। अशा प्रकारे आपण सारे शेंगा तोडून घेतलेले आहे। आता या शेंगा आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। या शेंगा आपण 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। आता आपण वरवंट्या पाट्यावर या शेंगा फोडून घेऊया, कारण की यामध्ये आपण जेव्हा मीठ टाकतो तेव्हा ते मीठ आतपर्यंत पोहोचले पाहिजे। भुईमुगाच्या शेंगा आपण कुकरमध्ये टाकूया आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया आणि 2 चम्मच मीठ टाकूया आणि हलवून घेऊया। आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। या शेंगा शिजल्या की नाही ते आपण पाहूया। आता आपण बघू शकता किती अशा मऊ शिजलेल्या आहेत। या भुईमुगाच्या ओल्या शेंगा नमकीन अशा ह्या लागतात। खूपच टेस्टीदार अशा ह्या शेंगा तयार झालेल्या आहेत। भरपूर सारे व्हिटॅमिन्स आणि पौष्टिक अशा ह्या भुईमुगाच्या शेंगा तयार झालेल्या आहेत। गावाकडच्या गावरान अशा ह्या भुईमुगाच्या शेंगा ताज्या ताज्या अशा गरमागरम शिजून तयार झालेल्या आहेत। खूपच टेस्टीदार अशा। पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला क्लिक करा। धन्यवाद।